लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणूक 2024 नाशिक लोकसभेसाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। वाजे यांची उमेदवारी जाहीर होताच फटाके उडवून त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। ठाकरे गटाच्या 16 उमेदवारांची यादी 27 मार्च रोजी जाहीर झालेली आहे। त्यात नाशिकच्या जागेसाठी राजाभाऊ वाजे यांचे नाव या यादीतून जाहीर करण्यात आलेले आहे। राजाभाऊ वाजे शिवसेनेचे सदस्य म्हणून ते सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 13व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते। आता पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित मताप्रमाणे पुढची व्यूहरचना आखली जाईल। आता ते सगळे सोबत आहेत म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचलो आहे आणि सगळ्यांच्याच आशीर्वादाने सहकार्याने ही निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे। नाही आता आव्हानं तर खूप आहेत, निवडणूक म्हणजे आव्हानांच असतात, निवडणूक म्हणजे काही सोपं साधं काही काम नाही आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढवणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि ती आम्ही करणार आहोत। ते आता बरेचसे मुद्दे आहेत, परंतु आता एकदा निवडणूक चालू झाली, आता आज तर फक्त उमेदवारी जाहीर झालेली आहे, एकदा 2 दिवसांनी आम्ही सगळे बसू आणि मग व्यूहरचना काय असेल, काय मुद्दे घेऊन लढायचे, मुद्दे तर सर्वसामान्य लोकांचेच मुद्दे आहेत, त्यांच्यासाठीच मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहोत। मला असं वाटतं की कार्ड ह्या नात्याने मराठा कार्ड असं मला वाटत नाही, कारण आजपर्यंत जे आम्ही राजकारण समाजकारण केलं हे जातीविरहित आणि समाजविरहित केलेलं आहे। सर्वसामान्य समाजाला केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जातीय समीकरण याच्यात यायला नाही पाहिजे। नाही आता 3 पक्ष सगळे एकत्र आहेत, मला वाटतं तेच एक सर्वात मोठं बलस्थान आहे। आदरणीय उद्धव साहेबांचे आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत, पवारसाहेबांचे आशीर्वाद आहेत, काँग्रेस पक्षाचे सर्वांचे सहकार्य आहे, मला वाटतं हे सगळं चांगलं होईल त्याच्यातून असं मला वाटतं। विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होती, जिल्हा प्रमुख राहिले परत आणि आपली उमेदवारी आली, आता ते पक्षाने ठरवलेलं काय आहे ते, म्हणजे मला त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही, मी सांगू शकणार, परंतु ते नाराज आहे असं कळते, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण त्यांची भेट घेणार आणि काही चर्चा करणार। ते जर म्हटले तर बोला का, आता 12-13 वर्षापासून आम्ही बरोबर काम केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखालीच मी काम केलेलं आहे आत्तापर्यंत, त्यामुळे त्यांच्याशी बोलायला मला काही अडचण नाही। आणि मागील महिना जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा संभाव्य उमेदवार ते होते तर त्यांचा मी प्रचार करत होतो। अचानक तुमचं का नाव सांग? मुद्दे बरेच आहेत, मला असं वाटतं की ते बोलण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे, परंतु कामगारांचे प्रश्न असतील, उद्योजकांचे खास करून शेतकऱ्यांचे जास्त प्रश्न मोठे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे सर्वच आता सर्वजण त्याच्यावरच काम करतायत आणि मी 10-12 वर्षापासून तेच काम करतो आहे, त्याच्यामुळं मला वाटतं की हे काही नवीन नाही। फक्त एक छोटा मतदारसंघ सिन्नरपूरचं जे आमचं विजन होतं ते आता थोडं विस्तृत करून सगळ्यांच्या सहकार्याने नाशिकसाठी आपल्याला काय करता येईल याचा अभ्यास करून मार्ग काढावा लागेल। मराठा आरक्षणाचा देखील या दरम्यान एका राजकीय कुटुंबातील असून त्यांचे आजोबा शंकर बाळाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते। त्यांच्या आई रुक्मिणीबाई वाजे या 1967 मध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार राहिलेल्या आहे। त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी देखील 2009 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सिन्नर येथून लढवलेली होती। राजकीय वारसा लाभलेल्या राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हितचिंतकांकडून जोरदार आनंद उत्सव साजरा केला जात आहे। तुषार ढेपले,
नाशिक न्यूज नाशिक।